हा खोटेपणा कसा आहे सांगतो. समजा असं होतं ना, मग यांनी फोन काय उचलला माझा. समजा असं होतं की अडीच वर्षाचा पहिला मुख्यमंत्री मी आणि अडीच वर्षाचे ते, फोन का नाही घेतला, चर्चा का नाही केली. अरे 5 वर्ष तुम्ही माझ्यासोबत राहिला, तुम्ही फोनवर हे तर म्हणू शकला असतात, कमीत कमी हे म्हणू शकला असतात, नाही देवेंद्रजी तुमच्यासोबत राहायचं नाही मला, हे तर म्हणू शकला असतात. तुम्ही चर्चाच केली नाही. याचं कारण सांगतो, आज 100% सांगतो, निवडणुकीच्या आधी यांनी पवारसाहेबांशी डीलिंग केलं होतं. निवडणुकीच्या आधी ते डीलिंग असं होतं, पवारसाहेब त्यांना असं म्हणाले की बघा, भाजपची एवढी हवा आहे की त्यांचे एकट्याचे 130 येतील आणि त्यानंतर भाजप तुम्हाला विचारणार नाही, त्यामुळे तुम्ही एक प्रयत्न करा की भाजप ज्या ठिकाणी आमच्या विरुद्ध लढत आहे तिथे आम्हाला मदत करा, त्यांच्या जागा कमी करा. जिथे काँग्रेस लढत आहे तिथे आम्ही तुम्हाला मदत करतो, तुमच्या जागा आपण काही वाढवू, जेणेकरून आपल्या दोन्ही पक्षांचं महत्त्व राहील. आणि तुम्ही बघा, अनेक ठिकाणी आता समजा पुण्यातल्या 2 जागा आमच्या त्या ठिकाणी पडल्या, आता ठीक आहे दोघंही आमच्यासोबत आहेत ते, पण त्या पडल्या, त्या दोन्ही जागा 4,000-4,500 मतांनी आमच्या पडल्या. अख्खी शिवसेना पूर्णपणे, म्हणजे त्यावेळेसच महाविकास आघाडी असं समजून शिवसेना त्यांच्यासोबत काम करत होती, राष्ट्रवादीसोबत. त्यामुळे त्यांनी हे प्लॅनिंग आधीच केलं होतं, आता ते स्टोऱ्या तयार करतात. माझा सवाल आहे, चला एक अजून विचारतो मी, त्यांचं बाळासाहेबांना वचन काय होतं, शिवसैनिकाला मुख्यमंत्री करतो, का नाही केलं शिवसैनिकाला? तुम्ही त्या ठिकाणी एकनाथ शिंदेना सांगितलं एकनाथ तुम्हाला मुख्यमंत्री करायचं आहे, त्यांच्या घरी गाडी लागली, गार्ड एकनाथ शिंदेच्या घरी, आणि त्याच्यानंतर तुम्ही स्वतः मुख्यमंत्री आलात. बघा मी तुम्हाला खरंच सांगतो, युतीचं सरकार आलं तेव्हापासनं उद्धवजींच्या मनामध्ये मुख्यमंत्री पद होतं, त्यांना बनायचं होतं.